बुद्धं शरणं गच्छ। बुद्ध के पथ पे खुद को खोकर मिलता है मोक्ष का ज्ञान। प्रेम पथ पर सेवा कर ले तो बन जाता है इंसान। संघं युष्यन् बुद्धा गच्छा। जय भीम, नमो बुद्धाय। युष्यन् बुद्धा चॅनल मध्ये आपलं स्वागत। मी नितीन शेगावकर आणि आज आपल्या सोबत आहेत अनाथ पिंडिक परिवार संकल्पनेचे आणि सहकारी संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष माननीय श्री पी एस खोब्रागडे सर। सर, सर्वप्रथम आपलं स्वागत, मनपूर्वक स्वागत। तसं पाहिलं तर खोब्रागडे सर व्यवसायाने एक अभियंता आहेत, याशिवाय ते गेली 4 वर्ष श्रमण संस्कृती समाजात रुजवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत, याशिवाय धम्मरॅली एक अभियान सुद्धा ते राबवत आहेत। या धम्मरॅलीच्या मागे, अभियानाच्या मागे नेमकी काय संकल्पना आहे, याच माध्यमातून आपण आज खोब्रागडे सरांशी चर्चा करणार आहोत। सर, काय सांगता येईल तुम्हाला या धम्मरॅली संकल्पनेच्या अभियानामागे? सर्वात आधी तर युष्यन् बुद्धा चॅनलचं आणि तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो की तथागताच्या मार्गाच्या विषयी माझ्या माध्यमातून आणि अनेक लोकांच्या माध्यमातून तथागताचे विचार जनसामान्यपर्यंत नेण्याचा जो आपण जो उपक्रम राबवित आहात त्याबद्दल आपले आभार। आणि याची जी संकल्पना आहे धम्मरॅलीची, धम्मरॅली काय आहे तर धम्मरॅली ही उपासक उपासिकांनी 1 महिन्यापर्यंत काही कालावधीसाठी श्रामणेर बनायचं, म्हणजे भिक्षूचा एक प्रथम पार्ट आहे तो, श्रामणेर बनायचं आणि ती धम्मरॅली काढायची, असा हा उपक्रम आहे। आणि ह्या उपक्रमाद्वारे समाजातले जे मूलभूत प्रश्न आहे त्याचं जनजागरण करणे, लोकांमध्ये एक चांगला आदर्श निर्माण करणे, जवळपास नागपूर शहरातले 400 बुद्धविहार असतील किंवा ग्रामीण भागातील जे बुद्धविहार आहे आणि त्या बुद्धविहारांना भेटी देऊन मधात येणारे सर्व जेवढे म्हणजे वस्ते आहेत त्या कोणत्याही जाती धर्माचे असो त्यांना सर्वांना भेटी देऊन आपण मार्गक्रमण करत करत जे आहे, मग सुरुवातीला जे आहे पहिल्यांदा सुरुवातीला बौद्ध भिक्षू जे आहे मार्गदर्शन करतात आणि समारोपाच्या प्रसंगी सुद्धा मार्गदर्शन करतात। तर याच्या मागे संकल्पना अशी आहे की आपला समाज जो आहे, जो बाबासाहेबांना मानणारे लोक जे आहेत, म्हणजे बाबासाहेबांचा समाज म्हणजे इथला एससी एसटी ओबीसी, म्हणजे जो जो वंचित आहे, जो दुःखी आहे, ज्याचे प्रश्न आहे, ज्याची समस्या आहे, जातीच्या आधारावर असेल, धर्माच्या आधारावर असेल, शोषणाच्या आधारावर असेल, आर्थिक सत्तेच्या आधारावर असेल, जे जे लोक वंचित आहे त्या सर्व लोकांना मिळून असलेला हा समाज जो आहे, हा समाज आजही दुःखी आहे, शैक्षणिकदृष्ट्या फार मागे आहे, आर्थिकदृष्ट्या फार मागे आहे आणि धार्मिकदृष्ट्या फार मागे आहे। धार्मिकदृष्ट्या म्हणजे काय की धार्मिक म्हणजे नीतिमत्ता, वागण्याची गोष्ट ती, धर्म म्हणजे जी एक आचरण म्हणता येईल, हा एक आचरण म्हणता येईल बरोबर। कारण धर्म म्हटलं की नियमित त्याचा अर्थ जो संप्रदायासारखा आहे तसं नाही, तर धम्म हा आचरणासाठी असतो। तर ह्या तिन्ही बाबीमध्ये समाज समृद्ध व्हावा हीच या मागे संकल्पना आहे। ही संकल्पना मनात नेमकी कशी निर्माण झाली, यामागे कुठून काही प्रेरणा मिळाल्या आहेत का? मी नेहमी बाबासाहेबांचा जो विचार आहे या देशामध्ये, म्हणजे आधुनिक बौद्ध आहे बाबासाहेब, हे आधुनिक बुद्ध आहे, या देशामध्ये बाबासाहेबांना स्वतःच्या जीवनामध्ये अनेक हालअपेष्टा सहन करावा लागल्या, अनेकदा त्यांचा अपमान झाला। म्हणजे जगातला सर्वश्रेष्ठ शिकलेला माणूस त्यांच्या ऑफिसचा चपराशी त्यांच्याकडे फाईल फेकून देत होता जातीच्या आधारावर, ज्याचं काहीच शिक्षण नव्हतं, अशा सारखे अनेक प्रसंग बाबासाहेबांवर आलेत। खूप दुःख सहन करावं लागलं, खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, पण असं असताना सुद्धा ह्या महान व्यक्तीने कधी त्याचा बदला घ्यावा, मी माझ्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे असं त्यांनी ठरवलं नाही। तर ह्या सर्व जे लोक आहेत, जे शोषित पीडित आहेत, ज्यांचे दुःख आहेत, अशा सर्व लोकांना एक चांगला प्रकाश दिला पाहिजे आपण, म्हणून त्यांनी तथागताचा बुद्ध धम्माचा स्वीकार केला आणि लोकांना स्वीकार करायला सांगितलं। परंतु असं म्हणता येईल की बाबासाहेबांनी नुसताच स्वीकार केला नाही तर बुद्ध धम्म कुठेतरी आचरणातही आणलं होतं आणि याच दृष्टिकोनातून त्यांच्या आचरणातही म्हणजे सुडाची भावना कुठेच दिसत नाही। बिलकुल बिलकुल, म्हणजे एक सर्वश्रेष्ठ शिक्षक
विद्यार्थी आणि इतकं मोठं शिक्षण झाल्यानंतरही अनेकदा अपमान झालेत त्यांचे, पण या अपमानाचं कुठे सोडायचा काही सुगावा दिसत नाही, म्हणून मोठे वाटतात बाबासाहेब. त्याचं कारण असं की तथागताला महाकारुणिक म्हणतात, एक शब्द त्यांच्यासाठी महाकारुणिक. कारण तथागत काय म्हणतात की सबका मंगल हो, भवतु सब्ब मंगलम, सर्वांचं मंगल. सर्व म्हणजे कोण? जे सर्व प्राणी मात्र आहे, जे वनस्पती आहे, जे पशु पक्षी आहे, यांचं सुद्धा मंगल हो. एवढंच नाही तर जे जाणता अजाणता तुमचे शत्रू आहे, तुम्ही ठरवलेले आहे किंवा तुम्ही त्यांना समजता, त्यांचं सुद्धा मंगल हो. एवढी मोठी करुणा तथागताच्या मनात होती, नेमकी तीच करुणा, तेच महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी हा धम्म दिला, बाबासाहेबाच्या लोकांनी बाबासाहेबांसाठी प्राण देण्याची तयारी ठेवली, त्यांच्यासाठी जो आहे त्यांच्या रक्ताचा शेवटला थेंब असेपर्यंत बाबासाहेबांसाठी समर्पित जीवन जगायचं असं त्यांच्या अनुयायांनी ठरवलं, तसं ते जगत आहेत. परंतु दिसते असं की हे सर्व होत असताना, आमच्या एवढ्या चांगला विचार स्वीकारला असताना सुद्धा मला असं दिसलं की बाबासाहेबांचा एवढा चांगला विचार की आम्हाला या देशाचं शासनकर्ती जमात बनायचं आहे, या देशाचं मालक बनायचं आहे, बरोबर. आणि दुसरं असं आहे की या संपूर्ण देशाला प्रबुद्ध भारत तयार करायचा, म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या विषयावर आधारित, ह्या मूल्यांवर आधारित ह्या भारताची निर्मिती व्हावी. ही दोन मोठी आव्हानं प्रत्येक अनुयायांपुढे आहे बाबासाहेबांच्या. मी शासनकर्ती जमात हे फक्त राजकीय दृष्टीनं नाही तर प्रत्येक बाबतीत, कारण बाबासाहेबांनी लोकांना नाकारण्याची ताकद दिली. लोक जे आहेत ते आजही जे चिपकून बसतात की म्हणजे एखादा जो देव असेल किंवा काही असेल, एखादी बाबा असेल, बुवा असेल, जसं आता वर्तमान काळामध्ये एक आसाराम बापू झाले, त्यांचे लोकांच्या घरी जे जे फोटो आहेत ज्या लोकांनी त्यांना पूज्यस्थानी ठेवलं, पण ते 4 वर्ष जेलमध्ये असून सुद्धा कुणी त्यांना बाहेर काढलं नाही, कारण त्या लोकांच्या मनात एक भीती आहे की कदाचित मी बाहेर काढलं तर माझ्यावर काहीतरी संकट येईल. बाबासाहेबांनी ही सर्व फेकायला लावली, ही नाकारण्याची ताकद दिली, आणि ती ताकद घेतलेल्या लोकांनी हे सर्व नाकारलं. परंतु नाकारल्यानंतर स्वीकारायचं का, हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. तर धम्म दिला, धर्म नाही दिला, धम्म दिला. पण तो धम्म स्वीकारताना गेल्या 60 वर्षाच्या काळामध्ये आपण असं पाहिलं की बाबासाहेबांचा हा विचार, हा बुद्ध धम्माचा विचार जो आहे, हा स्वीकारताना लोकांना काही अडचणी आल्या, बरोबर. कारण त्यांच्यावर होत असलेले अन्याय, अत्याचार, रिझर्वेशनचा प्रश्न, ॲट्रॉसिटीचा प्रश्न असेल, कोणत्याही राजकीय समस्येचा प्रश्न असेल, सामाजिक, प्रत्येक बाबतीत, कारण लढा देणारे जे आहे 99% म्हणजे 95% लोकांच्या विरुद्ध तुम्ही जेव्हा लढा देता, कारण वेगळ्या मानसिकतेचे आहे. तसं तर ह्या सर्व लोकांना बाबासाहेबांच्या विचारांचे बनवायचं आहे, पण बनवण्यात अडचण अशी आहे की हे सर्व जे लोक आहे ते धर्माच्या नावाखाली, देव आणि दैवाच्या नावाखाली असे आकंठ डुबलेले आहेत, इतके मानसिक गुलाम आहे की त्याच्यातून निघायला तयार नाही, नवीन बाबासाहेबांना तयार नाही. यस, बाबासाहेबांच्या पुढे हे मोठं आव्हान आहे, बाबासाहेबांच्या अनुयायांच्या पुढे हे मोठं आव्हान आहे. आणि हे सर्व पेलवता पेलवता काय दिसलं मला की हे सर्व करता करता आंबेडकरी अनुयायांनी आपली शर्त लावली, आपला प्राण दिला, सर्व काही दिलं, खूप मोठं काम केलं, पण हे करता करता कुठेतरी आम्ही धम्माच्या क्षेत्रामध्ये जे आहे थोडं आम्ही धम्माला साईडला ठेवलं, थोडं त्याकडे दुर्लक्ष झालं असं मला जाणवलं. आणि मला असं जाणवलं की नागपूर शहराचा जर विचार केला आपण तर नागपूर शहरामध्ये 450-400 बुद्ध विहार आहे, म्हणजे त्या काळात 350 होते, आता 400 जास्त झालेले आहे. तो जेव्हा मला विचार आला की ह्या सर्व बुद्धविहारामध्ये ही शक्ती केंद्र आहे, इथे बाबासाहेबांचे विचार, तथागताचे विचार जे आहे हे सर्व मानवजातीला द्यायचे आहे. बरोबर, सर्वात आधी तर अनुयायांनी ते स्वीकारले पाहिजे, अनुयायाला ते बरोबर माहीत झाले पाहिजे, प्रत्येक लहान मुलगा जो आहे तो तिथून संस्कारित झाला पाहिजे, मुलगा असेल मुलगी असेल तो तिथून विचाराच्या आधारावर संस्कारित झाला पाहिजे. पण ही शक्ती केंद्र जी आहे ती मला कशी दिसली की साधारणतः 50 वर्षानंतर ज्या महिला ज्या आहे त्याच फक्त तिथे जात आहेत, बरोबर, म्हणजे तरुण वर्ग दिसत नाही, तरुण तरुणी दिसत नाही, लहान मुलं लहान मुली दिसत नाही, माणसं बिलकुल दिसत नाही. त्यांनी बांधून दिलं, आमचं काम संपलं, म्हणजे बांधून आम्ही दिलं, आता आमचं काम संपलं. आता आम्ही 14 एप्रिलला जाणार, आता आम्ही बुद्ध पौर्णिमेला जाणार, बस एवढ्या ठराविक क्षणी विहारात जाणार. बाकीच्या वेळेस जे आहे, म्हणजे मला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या हयातीमध्ये कोणासमोर झुकले नाही,
कोणासमोरही झुकले नाही, परंतु तथागताच्या चरणी नतमस्तक झाले. म्हणजे 5 डिसेंबरला त्यांनी उदयनी धम्माची स्वतःची जी ही प्रस्तावना आहे ती लिहिली, आणि प्रस्तावना लिहून त्यांनी ती प्रस्तावना वर सही केली, आणि स्वतःचा देह जो आहे तो तथागताच्या चरणी ठेवला. म्हणजे बाबासाहेब नतमस्तक होतात फक्त तथागताच्या चरणी, मात्र आमचा जो भीमसैनिक आहे, बाबासाहेबांना मानणारा जो कार्यकर्ता आहे, तो मात्र एवढा अकडून आहे की त्याला झुकण्याचं माहीत नाही. बरोबर, ठीक आहे, नाही झुकलं पाहिजे. स्वाभिमान हा आंबेडकरी चळवळीचा प्राण आहे. बाबासाहेब असं म्हणतात की अवर स्ट्रगल इज फॉर सेल्फ रिस्पेक्ट, नॉट ओनली फॉर मटेरियल गेन. अरे आमचा जो संघर्ष आहे तो स्वाभिमानासाठी आहे. उपाशी राहावं लागलं तरी चालेल, प्रसंगी प्राण द्यावा लागला तरी चालेल, पण आम्ही कोणाच्या समोर हात पसरणार नाही, आम्ही कोणाला मागणार नाही, आम्ही झोपडीत राहणं पसंत करू, आम्ही उपाशी राहणं पसंत करू, गरजच असेल तर आम्ही स्वतःचा प्राण द्यायची तयारी ठेवू, पण आम्ही कोणाच्या समोर हात पसरणार नाही. हा आंबेडकरी चळवळीचा प्राण आहे, ही खरी गोष्ट आहे. पण सोबतच धम्माचं जे अधिष्ठान आम्हाला बाबासाहेबांनी दिलं, जो धम्म दिला, या धम्मामुळे जगामध्ये ज्या ज्या लोकांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला, ते लोक जापान असेल, कोरिया असेल, थायलंड असेल, चायना असेल, ही सर्व राष्ट्र जी आहे ती बलशाली बनली, मोठी बनली, श्रीमंत झाली. आम्ही सुद्धा तो एक आधार जो आहे, जो बाबासाहेबांना गरजेचा वाटला, तो आम्हाला सुद्धा गरजेचा वाटला पाहिजे ह्या चिंतनातून. मला हे वाटायचं की हे जे आहे, आम्ही जे आहो, स्वतः मी सुद्धा असेल, ठीक आहे, माझं जे जन्मगाव आहे तिथे बुद्धविहार जे आहे 14 एकर जागेमध्ये आहे, मोठं तिथे काम झालेलं असेल, तरी मी सुद्धा आंबेडकरी चळवळीमध्ये माझं इन्क्लिनेशन जास्त होतं, अजूनही आहे. पण बुद्धाच्या बाबतीत तेवढा आपण वेळ द्यावा, तो एक माझ्यासाठी तो एक वेगळा विषय होता, तो सेकंडरी विषय. आपल्याला असं म्हणता येईल का की बुद्धांचा जन्म इथे भारतातच झालाय, आणि आपण कुठेतरी बुद्धापासून परावृत्त होत चाललो आहे, म्हणून आपण चलो बुद्ध की ओर एक नव्याने एक आव्हान करावं लागत आहे. बिलकुल, कारण पूर्ण विश्वाला जे आहे, विश्वाला संपूर्ण विश्व जर कुठे नमन होत असेल तर ते बुद्धाच्या चरणी. कारण बुद्धाचे विचार हे एका जातीपुरते मर्यादित नाही, एका धर्मापुरते मर्यादित नाही, एका देशापुरते मर्यादित नाही. भगवान बुद्धांनी धर्म स्थापन केला नाही, म्हणजे धर्म संस्थापक नाही बुद्ध. बुद्ध हे माणूस होते, एक माणूस होता तो. फक्त त्यांनी सत्य जाणून घेतल्यानंतर ते जे आहे सर्व, तो मानसशास्त्रीय एक चिकित्सक होता, एक मार्गदाता होता, तो मोक्षदाता नव्हता. त्याने एक मार्ग दाखवला, आणि या मार्गावर जर आपण चाललं, हे नीतीनियम, जगण्याचे नीतीनियम, दुसऱ्यांशी एक दुसऱ्यांशी संबंध ठेवण्याचे नीतीनियम, हे जर आपण पाळले तर आपल्या जीवनामध्ये दुःख येणार नाही, आपण चांगलं जीवन जगू, आपला उत्कर्ष होईल, आपली उन्नती होईल, आपण मोठे बनू. बरोबर, कितीही आपल्यावर संकट येऊ दे, कितीही दुःख येऊ दे आपल्या जीवनामध्ये, तरी सुद्धा आपलं जीवन चांगलं होईल. आपलं जीवन चांगलं होईल, आपल्या कुटुंबाचं जीवन चांगलं होईल, आपल्या समाजाचं जीवन चांगलं होईल, आपल्या राष्ट्राचं जीवन चांगलं होईल. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी विचाराची शक्ती जी आहे ती बुद्ध विचारात आहे. बरोबर, आणि तो विचार जो आहे, ज्या विचारात एवढी मोठी शक्ती आहे, तो विचार थोडा सेकंडरी झाल्यासारखा मला वाटला, आणि त्यामुळे मी सतत 3 वर्षपर्यंत नागपूर शहरातील सर्व मंडळी जी आहे त्यांच्याशी चर्चा केली. 2 विशेषांक काढलेत मी याच विषयावर की आमचं बुद्धविहार जे आहे ते शक्ती केंद्र कसं बनेल, आणि त्याच्या या चर्चेतून आणि सर्व याच्यातून मग असं निघलं की मला असं वाटलं की मी असं का म्हणावं. मग मी त्याबाबतीत बरंच चिंतन केलं, चिंतनातून मला असं दिसलं की समस्या तर आहे, पण ती समस्या कोण दूर करेल. मी पुन्हा सांगायचं की हे समस्या आहे, हे समस्या आहे, आणि मी स्वतःला शहाणं समजायचं. मला वाटलं की हा चुकीचा मार्ग असेल, कारण मी जर बाबासाहेबांचा अनुयायी आहे तर मग हे काम मी का केलं नाही पाहिजे, व्हाय नॉट मी. मी असं का म्हटलं पाहिजे की हे काम यांनी करावं, त्यानं करावं, त्यानं करावं, याचं चुकते, त्याचं चुकते. मुळात एक समाजामध्ये असं आपल्याला दिसते की लोक दुसऱ्यांचं काय चुकते हे सांगण्यात खूप बहादुरकी गाजवतात. बरोबर, आणि मी काय केलं पाहिजे, काय बरोबर आहे, मी काय करणार आहे, याविषयी लोक फारच कमी बोलतात. तो त्यांचा फारच कमी विषय असतो. आणि दुसरा कसा चुकला, नेते कसे चुकले, बौद्ध भिक्षू कसे चुकले असेल, दुसरे कार्यकर्ते कसे चुकतात, ही चळवळ कशी वाईट आहे, ते संघटन कसं खराब आहे, तो व्यक्ती कसा खराब आहे, याच्यावर आम्ही जास्त चिंतन करतो. बरोबर, बरं. धम्म रॅली अभियान आपण राबवत आहात,
या अभियानाचे नेमके उद्देश कसे आहेत आणि ही सुरुवात नेमकी काय कशी झाली? याच्यामध्ये मला असं दिसलं की सध्या, कारण भगवान बुद्धाचा केंद्रबिंदू हा माणूस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केंद्रबिंदू हा माणूस आहे, माणूस सुखी झाला पाहिजे. आता तुम्हाला चर्चेमध्ये सांगतो की सध्या खूप भारतामध्ये विकासाचे मुद्दे चालू आहे, रोड बनले पाहिजे, ते काय 2 लेनचे असेल तर 4 लेनचे झाले पाहिजे, 6 लेनचे झाले पाहिजे, मग सुपर एक्सप्रेस वे झाला पाहिजे आणि मग वगैरे वगैरे भरपूर बरंचसं काही आहे. मला असं वाटतं की ही विकासाची व्याख्या अपूर्ण आहे. विकासाची व्याख्या, विकासाचा केंद्रबिंदू तथागतांनी बाबासाहेबांनी माणूस सांगितला. तो माणूस दुःखी असेल, तो बेरोजगार असेल, त्याला शिक्षण उपलब्ध होत नसेल, त्याला आरोग्याची सोय उपलब्ध होत नसेल, त्याला निवाऱ्याची सोय उपलब्ध होत नसेल, त्याला संधी मिळत नसेल, तर मग त्या विकासाचं काय करणार तो? तर हा ह्या दृष्टीनं जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं दिसलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिका हा मंत्र दिला. आणि काय आश्चर्य, म्हणजे माझ्या गावामध्ये ज्याच्याकडे 1000 एकर जमीन होती तो पाटील आज देशोधडीला लागला, त्याचं काहीच नाही, सर्व बर्बाद झालं, त्याचे मुलंही असेच झालेत, काही नाही. परंतु त्याच्याकडे नोकरी करणारे, म्हणजे महिन्यानं शेतामध्ये जे आहे वर्षानं शेतमजूर, शेतमजूर असतो तर तो वर्षभराचा त्याचा एक प्रकारे नोकर असतो, ते ठरलेलं असतं. तो शेतमजूर जो आहे, आमचे लोक म्हणजे शेतमजुरी करणारे, त्यांना खायची सोय नाही, काही नाही, काही नाही, पाटील देतील, जो मालक जो आहे तो काहीतरी त्याला पैसे देतील, काही धान्य देतील, तेव्हा यांची चूल पेटणार. म्हणजे ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांचे पोरं डॉक्टर, इंजिनियर, वकील, बॅरिस्टर हे सर्व झाले, उच्च शिक्षण, IAS ऑफिसर झाले, IPS ऑफिसर, कारण बाबासाहेबांनी शिका हा मंत्र दिला. ज्या लोकांनी बाबासाहेबांना मानलं ते लोक शिक्षणात खूप पुढे गेले, खूप झपाट्याने पुढे गेले, खूप मोठी प्रगती केली त्यांनी. आज असं दिसते की ऑल इंडिया लेवलला जी IAS ची कॉम्पिटिशन झाली त्याच्यामध्ये ती जी टीना डाबी आहे आमच्या कांबळे आजीबाईची नातीन, ती पूर्ण भारतातून पहिली आली. इथे भूषण हिरे नावाचा जो मुलगा आहे डिप्टी कलेक्टरच्या परीक्षेमध्ये MPSC मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून पहिला आला. म्हणजे शिक्षणामध्ये आम्ही फार पुढे गेलो, ही खरी गोष्ट आहे. पण अर्धसत्य काय आहे नितीन, मी तुम्हाला सांगितलं पाहिजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे वास्तव आहे. आणि आम्ही जे आंबेडकरी चळवळीचे लोक आहो ते आम्ही आत्मचिंतनाला नेहमी समोर असतो, आमचं काय चुकत आहे हे नेहमी आम्ही तपासत असतो, बरोबर, आणि त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा नसतो. कारण जेव्हा आम्हाला आमच्या समस्या माहीत होईल तेव्हा तर आम्ही त्याच्यातून मार्ग काढू ना. मग असं दिसतं, खरी गोष्ट अशी आहे की माझा जन्म जिथून झाला त्या गावची स्थिती आजची शिक्षणाची काय आहे, किंवा नागपूर शहरामध्ये ज्या ज्या मोहल्ल्यांनी आंबेडकरी चळवळीला जीव, म्हणजे जीव दिला, प्राण दिला, जे लोक बिलकुल काही झालं तरी रस्त्यावर येतात स्वतःच्या, म्हणजे 6 महिन्याची गरोदर बाई असेल किंवा 6 महिन्याचं बाळ असेल ते सुद्धा घेऊन सर्व लोक बाहेर निघतात. त्या माझ्या वस्तीत, गरीब वस्तीत राहणारे, झोपडपट्टीत राहणारे, जुन्या ज्या वस्त्या आहेत, पाचपावली आहे, इंदोरा आहे, लष्करी बाग आहे, किंवा इकडे चंदमणी नगर आहे, रामबाग आहे, इमामवाडा आहे, जोगीनगर आहे, ह्या वस्तीची आजची शिक्षणाची काय कहाणी आहे, प्रत्येक गावची आजची शिक्षणाची काय कहाणी आहे, असा जेव्हा मी विचार केला, त्याचं जेव्हा अवलोकन केलं, त्याचं जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं, तर मला असं दिसलं की 100 पैकी 10 मुलं कॉलेजमध्ये जात आहे, 100 पैकी 90 मुलं जे आहे ते 90 मुलं 10वी 12वी नापास एवढंच शिकत आहे. म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला शिका हा मंत्र दिला आणि लोक झपाट्याने शिकायला लागले. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही कोणी जबाबदार असेल, ही व्यवस्था जबाबदार असेल, असो, काही हरकत नाही. पण जेव्हा पहिल्या पिढीला शिकले, दुसरी पिढी शिकली, तिसरी पिढी जे शिकली, तेव्हाही प्रतिकूल परिस्थिती होती ना, बरोबर, लोकांना 10-10 किलोमीटर पायदळ जावं लागायचं, पण लोक शिकले, ती जिद्द होती. आता कुठेतरी ह्या विषयाकडे आमचं दुर्लक्ष झालं असं मला दिसलं. हा, मला याच माध्यमातून एक प्रश्न आहे की बाबासाहेबांनी जसं शिका, संघटितपणे संघर्ष करा असं म्हटलं होतं, पण एक पहिली पिढी शिकली, संघर्ष केलं आणि संघटित पण झाली, पण आज कुठेतरी हा संघर्ष मंदावलेला आहे, हा संघर्ष कुठंच दिसत नाही. एक स्वतःपुरतं मर्यादित झालाय का, एक समाजव्यवस्थेतून, म्हणजे समाजाप्रती माझं काही एक देणं लागत आहे, ते हे ही भावना कुठे, देण्याची भावना कुठे दिसत नाही, एक स्वतःपुरते मर्यादित झाले, हाच स्वतःपुरता जो जिण्याची एक जगण्याची एक पद्धत आहे, ही याही समाजात कुठेतरी रुजलेली आहे, असं याच्या मागचं काय कारण म्हणता येईल? नाही, याच्यात
दोन कारण आहेत महत्वाचे. त्यात दोन कारणाचा आपण थोडासा म्हणजे बारकाईने विचार करू की आंबेडकरी संघर्षाचा विचार जो आहे, जो ज्याला शिवला, ज्याच्यापर्यंत पोहोचला, शिक्षण घेत असताना, नोकरी करत असताना, तो हळूहळू संघर्षाच्या मार्गावर येतो. बरोबर. पण बरेचसे लोक जे आहे, मग शिकल्यानंतर एकदा ते कम्फर्ट झोन मध्ये गेले, एकदा मी माझी नोकरी, मी जे इंजिनियर झालो, मी पहिल्यांदा इंजिनियरची नोकरी जॉईन करायला गेलो त्यावेळेस फटका पायजमा होता, ज्याला आमच्या गावात चोलना म्हणतात, फटका होता तो. आणि ते मागून तो पिक्चर लोकांना दिसू नये म्हणून मी लांब सदरा घातलेला होता. तर तो मी इंजिनियर जेव्हा जॉईनिंग झालं तर ती इंजिनियरची नोकरी खोब्रागडेसाठी होती काय? बिलकुल नव्हती. ती नोकरी खोब्रागडेसाठी राखीव नव्हती, ती नोकरी बाबासाहेबांनी समाजासाठी राखीव ठेवली होती. की 100 पैकी 15 जागा इंजिनियर ह्या अनुसूचित जातीच्या लोकांच्या समाजासाठी राखीव आहे. 7.5% जागा ज्या आहे त्या आदिवासींसाठी आहे. म्हणजे ह्या समाजाची नोकरी होती. पण मी जर मी चपराशी असेल, जर मी बाबू असेल, मी इंजिनियर असेल, मी प्राध्यापक असेल, एकदा नोकरी लागली की त्याला मस्ती चढते, त्याला वाटते की अरे ही तर नोकरी माझी. मग मी माझ्या पोरं आहेत, माझी बायको आहे, आणि माझ्या पोरांना शिकून पुढे न्यायचं. आता मी माझ्या आधीच्या पिढीनी खूप गरिबी सोसली, खूप हे केलं, मग मी कुठेतरी आता दुसरीकडे राहायला जाणार, थोडं कटणार, कम्फर्ट झोन मध्ये जाणार, आणि मी माझ्या पोराला मोठा साहेब बनवणार. आणि तो हळूहळू हे जे लोक आहे, शिकले सवरलेले लोक, ह्या पद्धतीने जे गेले ते लोक मग एकदा साईड मध्ये गेले, ते कम्फर्ट झोन मध्ये गेले. आणि दुसरा मुद्दा, एकूणच मी सुरुवातीपासून जे मुद्दा एक आपणास सांगतोय की धम्म रॅलीचं निमित्त, की दुसरा संस्कार महत्वाचा जो असतो तो आहे धम्माचा संस्कार. बरोबर. तो फार बलशाली असतो. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक धम्मामध्ये संस्कार असतात, बालपणीच होतात ते, आणि ते संस्कार शेवटपर्यंत टिकतात. नेमके ते कोणते संस्कार आहे हे आपल्याला माहीत नसल्यामुळे, त्या संस्कारापासून आपली पिढी जी आहे ती दूर राहिल्यामुळे ते लोक जे आहे ते फक्त स्वतःपुरते स्वार्थी बनले. त्यांचा जो जे काही आहे, जगणं जे आहे, ते फक्त मी, माझं कुटुंब, माझी पत्नी, मी जे नोकरी मिळाली ती माझ्यासाठी आहे, त्याचा समाजाचा काही वाटा नाही. तर याचं कारण असं आहे की धम्माचे संस्कार, बुद्ध धम्मामध्ये मोठे संस्कार सांगितलेले आहे. लहानपणी वयाच्या 7व्या वर्षानंतर प्रत्येकाने श्रमण झालं पाहिजे. मुलगी असेल तिने श्रामणेरी झालं पाहिजे. श्रामणेरी होणं म्हणजे काय? की त्याला त्या काळामध्ये भगवान बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे साध्या सोप्या भाषेत सांगितलं जाते. काय आहे ते तत्वज्ञान साध्या सोप्या भाषेत? की जसं मी कुशल कर्म करून मोठा माणूस होऊ शकतो, मला अकुशल कर्म करण्याची गरज नाही. म्हणजे जसं लोक म्हणतात की भाई 1, 2, 4 करेल तरच मी मोठा माणूस होईल, त्याची गरज नाही. कुशल कर्म करून सुद्धा तुम्ही मोठा माणूस बनू शकता, हे संस्कार त्याला लहानपणी रुजले. बरोबर. की मग तो जो आहे कुशल कर्म, म्हणजे माझं कुशल झालं पाहिजे, इतरांचं कुशल झालं पाहिजे, सर्वांचं मंगल हो, ही भावना त्याच्या लहानपणी रुजते. म्हणजे एकूणच हेच नेमके संस्कार जे माहीत नाही आहे, किंवा जे माहीत नसलेले हे जे संस्कार आहेत, हेच संस्कार धम्म रॅलीच्या माध्यमातून आपण रुजवण्याचा प्रयत्न करत आहात काय? हो, असं म्हणतात. कारण कसं होतं की जेव्हा आपण म्हणतो की लहान मुलांना संस्कार करायचा, मग लहान मुलांना जर तो संस्कार करायचा असेल तर आताच्या पिढीला 7 वर्षाच्या मुलाला जर कोणी म्हटलं की तुला श्रामणेर बनायचं आहे, तुला श्रामणेरी बनायचं आहे, तर तो मुलगा पहिला प्रश्न विचारेल तिथे टीव्हीची सोय आहे का, तिथे मला कार्टून पाहता येईल काय, तिथे मोबाईल आहे का, मला खेळता येईल काय. बरोबर. त्याचं कारण असं आहे की यांच्यावर ह्या विचाराचा पगडा जास्त झालेला आहे. पण जर समजा असं झालं की त्याचे आई वडील जर श्रामणेरी झाले, आणि प्रत्येक मुलाचे जिवंत हिरो, जिवंत हिरोईन, जिवंत आदर्श कोणी जर असतात, ते देव आणि भगवान नसतात, ते कोणी महापुरुष नसतात, त्याचे आई वडील हे त्याचे जिवंत आदर्श असतात. मग आई वडिलांनी जर काही कालावधीसाठी श्रामणेर बनलं, श्रामणेरी झालं, तर मग तो मुलगा असा कधीही म्हणणार नाही. कारण त्याच्या जिवंत आदर्श जेव्हा हे जीवन जगताना पाहतो, श्रवण होताना पाहतो, तेव्हा त्यालाही वाटतं की मी ह्या दिशेने गेलं पाहिजे, त्याच्यासाठी एक चांगली वाट आहे असं त्याला वाटतं. एक शेवटच्या प्रश्नाकडे वळूया सर आपण.
तुमचं जे हे अभियान आहे हे अभियान फक्त समाजापुरतं मर्यादित आहे की इतरही समाजानी यात सहभागी व्हावं यासाठी काही वेगळे प्रयत्न आहेत? प्रश्नच नाही. हा जो आहे समाजाची व्याख्याच मी सुरुवातीला केली की जो जो वंचित आहे, जो दुःखी आहे, ज्याचे ज्याला कष्ट करावे लागत आहे, ज्याला जो नाहीरे वर्गात आहे, ज्याला काही मिळालं नाही, या व्यवस्थेपासून असेल, आर्थिकदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल, दुसऱ्या कोणत्याही दुसऱ्या जो वंचित झालेला आहे, हा सर्व समाज, बाबासाहेबांचा समाज म्हणजे हा सर्व समाज. धम्मरॅली काढताना नितीन सर आपण असं आहे की जेव्हा धम्मरॅली निघते तर सर्व जाती धर्माचे लोक जे आहे याच्यामध्ये सम्मिलित होतात, याचं स्वागत करतात. ओबीसी लोक जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध भिक्षू बनतात. ह्या काळात एक महिन्यासाठी तरुण मुलं मुली श्रामणे श्रामणेरी बनतात आणि ते नंतर दिसते त्यांना की अरे आमचं जीवन तर बदललं. काल त्याच्या आधीचं आमचं जीवन जे आहे, जगण्याची पद्धती, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता, आता एकदम वेगळा बदलला. आणि याच्यामध्ये कसं आहे की परंपरागत पद्धतीने जे आपण पाहिलं की नेहमी बाबासाहेबांचे लोक जे आहे ते जर रस्त्यावर आलं तर लोकांमध्ये धास्ती असते, अरे बापरे हे लोक आले आता, तर हे नारे लावतात, सर्व काही करतात, म्हणजे ते आग्रही भूमिका ठेवतात, ते आंदोलक असतात ते. पण इथे वेगळं आहे, इथे कोणताही नारा दिला जात नाही धम्मरॅलीमध्ये. बरोबर. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी याचा निनाद एका आटोवर चालू असतो, लाऊड स्पीकरवर. बाकी सर्व लोक शांत असतात, कोणतेही नारे लावायचे नसतात. हे सर्वांसाठी चित्र वेगळंच असतं, हे कधी पाहिलेलं नसतं. आणि त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक याचा मोठ्या प्रमाणात स्वागत करतात. तसं आपण अपीलच आधी करतो सर्वांना आणि त्याला प्रतिसाद देतात. गेल्या 3 वर्षांमध्ये इथे मुस्लिम असो, शीख असो, हिंदू असो, कोणत्याही जाती धर्माचा ते आपले हे जे लोक आहेत आपले शरणार्थी लोक असो, हे सर्वच लोक कोणत्याही जाती धर्माचा बरोबर प्रत्येक जण जे आहे याचं मोठं स्वागत करतात आणि सम्मिलित होतात. एकूणच चलो बुद्ध की ओर असे आवाहनही अनेकदा होत असते आणि याच माध्यमातून खोब्रागडे सरांनी धम्मरॅली अभियान राबवलं आहे आणि हे नागपुरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे सुरू आहे आणि याच माध्यमातूनही आपणही त्यांच्याशी जोडू शकता. परत भेटू नवीन कार्यक्रमात, तोपर्यंत मला द्या रजा आणि आपण पात्रा युसीएन बुद्ध. बुद्ध के पथ पे खुद को खोकर मिलता है मोक्ष का ज्ञान. प्रेम पथ पर सेवा कर ले तो बन जाता है इंसान. संघं युसीएन बुद्धा गच्छामि.